पहिल्याच बॉलला दरम्यानचा फटका खेळत हवेत. त्याच्यासमोर फिल्डर विघ्नेश मडवी पोहोचलेत. तो चेंडू उचलण्यासाठी थोडासा लागला मी द किंग्स ट्रॉफी. ओव्हर द विकेट फुल टॉस आहे, फक्त दिशा दिला ऑन साइडला. सुपर शॉट आहे पहिला विशाल पाटीलच्या बॅकमधून बागपूरला जाऊन कट करत असताना चांगले खेळले. तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक केली जाईल, फेक मात्र चुकीची आली आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅकफुटला जाऊन स्लाइस करत असताना शॉट भरपूर सुंदर केले. फिल्डर भरपूर दूर राहिले, प्रयत्न होता मात्र चेंडू त्याला बीट करून दोन चेंडू दोन चौकार आले होते. अती कमी केली समोरच्या दिशेने मात्र फटका भरपूर चांगले खेळले. चेंडू मात्र भरपूर वेगानं आला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेने. तिथे फ्रेंडली रन अती कमी केली. अधिवास खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बाटच्या बरोबर संपर्क नाही. या फिल्डर मात्र चेंडू पर्यंत भरपूर लवकर पोहोचलेत. टॉस केला जाईल. यावेळेचा फटका तर फ्लॅटेड शॉट खेळले चेंडू वाईड. यावेळेचा हा देखील शॉट सुंदर खेळलेत. फुल टॉस होता त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार दर्जेदार असरदार हा षटका. वेगानं चालल्या पुढे 49 या आकड्यावरती बाकी दबाव जर समोर खेळले. बी शेप मध्ये एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्याचा प्रयत्न दरम्यान वेगानं केला दोन धावा पाटील. फुल करण्याचा प्रयत्न फटके हवेत खेळलेत आणि टायमिंग भरपूर चांगला बेमिसाल. हा देखील शॉट खराब, बॉलिंग लेंथ खराब होती. ती रीड केली बॅटर आणि पाठवला चेंडू वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक सिक्सर. फलंदाज विशाल पाटील ऑन फायर नाव. यावेळेचा फटका सुंदर आहे समोरच्या दिशेनं मात्र केलं आक्रमण. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जबरदस्त बॅटिंग, क्लासिकल बॅटिंग. जो विशाल सलामीला आलाय त्यानं मात्र आतापर्यंत एक बाजू धरून ठेवली, लावून ठेवली एक साईड आणि नक्कीच आतापर्यंत त्यानं बॅटिंग सुंदर केली. 69 हा देखील बघितला आपण कुठला पाजा होता ऑन साईडला. हा फटका खेळले रन घ्यायची आहे तिथनं कदाचित अल्पेश. यावेळेचा शॉट सुंदर आहे. हा देखील फटका चांगला आहे चेंडू मधून पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येत आहेत. तिथनं अजून चार धावा आणि इनिंग या दरम्यान जर आपण इनिंगचा विचार केला तर पहिला इनिंगचा जो खेळ होता तो मात्र झालेला आहे समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एकूण धावा मात्र